प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टीही शक्य करता येतात याची प्रचिती पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील गौतम राठोड यांच्याकडे पाहिल्यावर येते. वयाच्या 40 कॅन्सरचं निदान झालं, त्यात एक किडनी काढावी लागली. अशात 20 सुरू असलेला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. तरीही राठोड यांनी धीर न सोडता घरातच केसर शेती फुलवण्याचा यशस्वी प्रयोग सत्यात उतरवलाय. त्यांच्या धीराची, हिमतीची आणि त्यांच्या या आगळ्या वेगळ्या शेतीची सध्या चांगलीच चर्चा रंगते. गौतम राठोड यांनी आपल्या घरातच एका खोलीत केसरची शेती फुलवली आहे. कॅन्सरशी 6 ते 8 यशस्वी लढा दिल्यानंतर गौतम यांनी काम करण्याचा निर्णय घेतला. केसर शेती संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी एका नव्या पद्धतीने म्हणजेच एरोफोनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. व्हर्टिकल फार्मिंग पद्धतीने त्यांनी ही केसर शेती फुलवली आहे. याच शेतीच्या माध्यमातून ते आज आयुष्यातल्या सगळ्या संकटांवर मात करून लाखो रुपये कमवत आहेत. एप्रिलमध्ये मी जम्मूला गेलो होतो वैष्णोदेवीला. त्यावेळेस मी विचार केला की आपण इकडून पुढं अजून जाऊन काश्मीरला जाऊन तिकडून थोडं नॉलेज अजून घ्यावं. तर मी फॅमिली होती माझ्याबरोबर, मी फॅमिलीला परत सोडलं घरी, मी एकटा परत गेलो काश्मीरला आणि तिकडे जाऊन थोडं नॉलेज घेतलं आणि तिकडं मी सीडची ऑर्डर पण दिली. त्याच्यानंतर जुलैमध्ये माझ्याकडं सीड्स आले जम्मू तवी ट्रेननी, त्यांनी पाठवले मला. आणि मग त्याच्यानंतर जे प्रोसेस होती जशी सरांनी आम्हाला सांगितली होती ट्रेनिंगमध्ये, आम्ही तेच हिशोबाने आम्ही सगळं सेटअप केलं. यस, एक पूर्ण हा जे 120 स्क्वेअर फीटचं हा जे सेटअप आहे हा 450 आसपास गेलं, 4 लाख 4.5 लाखच्या आसपास गेलं आहे मला हा रूम सहित. हे जे आहे आता हे 250 kg आम्ही सीड्स आणले होते. आम्हाला एक साधारण एक्सपेक्ट आम्ही करतोय की 1/2 kg आसपास जवळपास आम्हाला ह्याच्यातून प्रोडक्शन केसरचं भेटणार आहे. तर लोक खूप लोकांना असा प्रश्न असणार की 1/2 kg फक्त, पण याचं जे केसर आहे हा जगातला सगळ्यात महागडा स्पाईस आहे. तर हा साधारण स्टार्टिंग रेंज 450 ग्रामपासून स्टार्ट होतो. तर आणि महागात महाग हा 1000 ग्रामपर्यंत सुद्धा जातो. तर आमचं जे आता क्वालिटीचं आहे आणि जे ऑर्गेनिक आहे हा पूर्ण जे आहे ऑर्गेनिक आहे. तर हा 700 ग्रामपर्यंत हा सहज जातो. तर आता जर तसं आपण बघितलं तरी साधारण 4-4.5 लाखच्या आसपासचं उत्पन्न ह्याच्यातून व्हायला पाहिजे.